हरिओम, मी डॉक्टर दत्तप्रसाद सिंह खोकराळे, मंचर केंद्र, तालुका आंबेगाव. तर मी माझे मेहुणे ते जेव्हा बापूंनी सुरुवातीला सुरुवात केली त्या काळापासून ते तिथे सेवेला होते. ते एकदा ते बापूंशी बोलता बोलता मी त्यांना एकदा बोललो होतो की बापूंना विचारा माझ्याबद्दल का कसं काय हे ते. तर त्यांनी विचारलं तर ते म्हटले, त्याने असे डोळे झाकले आणि एक दोन सेकंद डोळे झाकले आणि म्हटले त्याला प्रॉब्लेम आहे. तर म्हणे ठीक आहे, त्याच्यावर मी सांगतो काय ते सोल्युशन. मग त्यांनी सांगितलं की त्याला म्हणावं तू जुईनगरला जा आणि तिथं पंचपुरुषार्थाची उपासना घे आणि त्यावेळेचा पहिला मंगळवार किंवा शुक्रवार असेल त्या दिवशी जाऊन घ्यायला सांगितलं. आणि म्हणे ह्या दसऱ्यापासून त्याला त्रास सुरू होणार आहे, म्हणजे दसऱ्याच्या अगोदर एक महिना त्यांनी मला हे सांगितलं, म्हणजे माझ्या मेहुण्यांना सांगितलं. तर त्यांनी मला हे कळवलं. मग मी त्याच्यानंतर जो पहिला मंगळवार आला त्या सकाळीच मी 5 वाजता उठलो. 5 वाजता उठून मी पाहतो तो काय, मला 102 ताप. आता म्हटलं करायचं काय, 102 ताप. मग मी काय केलं, पॅरासिटामॉलची एक गोळी घेतली, परत थोडा पडलो, अर्ध्या पाऊण तासाने स्वेटिंग झालं, ताप उतरला. मग मी आंघोळ केली आणि मग निघालो आणि मग जुईनगरला आलो. तिथे 11 वाजताचा टायमिंग होता, बरोबर 11:10 ते 10 मिनटं असताना मी पोचलो. तिथे गेलो, पंचपुरुषार्थाची उपासना घेतली आणि मग परत घरी आलो. आता मला काही आयडिया नाही का मला काय त्रास आहे, आता हे बापूंनाच माहिती, मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही. नंतर मग दसऱ्यानंतर एक आठवड्याने वडिलांना फीवर आला. त्यांना फीवर आल्यानंतर मग मी त्यांना काही टॅबलेट्स दिल्या, तो फीवर तेवढ्यापुरता सबसाईड झाला. सेकंड डे परत आल्यावर परत टॅबलेट दिल्या, इंजेक्शन दिलं, तेव्हा परत कमी झाला. परत तिसऱ्या दिवशी तोच प्रकार आणि बॉडी एक खूप वाढलं त्यांचं. मग मी काय केलं, आय व्ही लावल्यानंतर आय व्हीमधनं इंजेक्शनं दिली, परत त्या दिवशी कमी झालं. चौथ्या दिवशी परत आला, परत सकाळी आय व्ही लावलं, टॅबलेट दिल्या, आय व्हीमधनं इंजेक्शन्स दिले, सगळं केलं. संध्याकाळी 7-8 वाजता त्यांचे जॉईंट पेन्स असे स्टिफ झाले आणि खूप पेन व्हायला लागले. मग त्यांना रात्री 8 वाजता दवाखाना बंद करून त्यांना तसंच गाडीत टाकलं, पुण्याला घेऊन आलो. पुण्याला आणल्यानंतर तिथं बहिणीकडे थांबलो. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका डॉक्टरांचं हॉस्पिटल होतं, तिथं OPD ला नेलं. OPD ला त्यांनी चेक केलं तर त्यांनी मला सांगितलं, अहो डॉक्टर माझ्याही काय लक्षात येत नाही, आपण जरा ॲडमिट करून परत सगळ्या टेस्ट करू. आता मी काही केल्या होत्या टेस्ट, तर ते म्हणले आपण परत करू. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग ही हॉस्पिटल आहे चिंचवडला, तिथं आम्ही ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर मग तेव्हा त्यांचे प्लेटलेट्स 50 बिलो 40 खाली आले होते. मग डॉक्टर ते मला काय म्हणले, डॉक्टर साहेब हे डेंग्यू किंवा मला चिकनगुनिया दिसतो आहे, तर आपण काय करू, ॲडमिट करून घेऊ. त्यांचं म्हणणं असं होतं की समजा डेंग्यू पण असला तर प्लेटलेट्स अगदीच खाली गेले तर आपण इमर्जन्सी भरू शकतो, त्यांना हॉस्पिटलला देऊ शकतो. म्हटलं चालेल, काहीच हरकत नाही. मग त्यांना प्लेटलेट्स दिले, प्लेटलेट्स द्यायची गरजच नाही पडली. त्यांना ॲडमिट केलं, 8 दिवस ठेवलं आणि मग डिस्चार्ज झालं. त्यांना डेंग्यूचा होता तो. आता नंतर मग माझ्या लक्षात आलं आणि जेव्हा ॲडमिट केलं ना तो डेंग्यू आणि चिकनगुनियाचा फर्स्ट फेज होती, म्हणजे लोकांना आम्हाला डॉक्टर लोकांनाही त्याची एवढी आयडिया नव्हती आणि त्यामुळं मलाही 3-4 दिवस ट्रीटमेंट देऊन माझ्या लक्षात आलं नाही. जेव्हा ॲडमिट केलं सगळं हे झाल्यानंतर मग ते लक्षात आलं. आणि तेव्हा जर ॲडमिट नसतं केलं तर असं मला 100% वाटतं की तेव्हा माझे वडील राहिले नसते. आता मी डॉक्टर असूनही हे बोलतो कारण ते तसं सिच्युएशनच ती होती. आता हे तेव्हाच बापूंनी ओळखलं होतं आणि बापूंनी तेव्हाच मला सोल्युशन पण सांगितलं. आता आमच्या डॉक्टर की भाषेत पण असा प्रकार आहे, एक असतो डायग्नोसिस आणि एक असतो ट्रीटमेंट. आता डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट नसते आणि ट्रीटमेंट झाली तर डायग्नोसिस नसतं. दोन्ही व्यवस्थित झालं तरच पेशंट क्युअर होतं, तसं बापूंनी
डायग्नोसिस केलं, मला वडिलांना ट्रीटमेंट दिली, वडील योग्य त्या वेळेत ओके झाले आणि आत्ता त्यांचं वय 91 आहे. अजूनही ते बापूंच्या कृपेने अगदी ठणठणीत व्यवस्थित आहे, दिसायला व्यवस्थित आहे, ऐकायला व्यवस्थित येतं, व्यवस्थित दात आहेत, त्यामुळं ते व्यवस्थित जेवू शकतात, त्यांचं डायजेशन व्यवस्थित आहे. हे सगळं आणि ऋतू बापूंच्यामुळे. श्रीराम अंबेज्ञ.